महाराष्ट्रातील वारंवार होणाऱ्या दुर्घटनांवर सुप्रिया सुळे यांनी विधान केले आहे की महिलांची सुरक्षा हा एक गंभीर विषय ठरला आहे. काल पुण्यातील बोगदेव घाटात झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना दुर्दैवी असून महाराष्ट्रातील गृहमंत्री काय करतायत आता स्पष्ट करायला हवे. सगळ्यात जास्त घटना पुण्यात घडत आहे आणि पुणे आता महाराष्ट्रातील क्राईम कॅपिटल बनले आहे. कुणाला जबाबदार धरायचे आहे? ललित पाटील ड्रग्ज प्रकरण असेल, पुण्यातील पोर्शी कार मधील ब्लड सॅम्पल रिपोर्ट बदलले असेल किंवा महाराष्ट्रात काय नक्की चालले आहे? बदलापूरमध्ये आंदोलनानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे, तरी या महाराष्ट्रात नेते काय करत आहेत? राज्याच्या गृहमंत्र्यांनी काय केले असा सवाल आज सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. कायदा तर राज्य नाहीच आहे ना महाराष्ट्रात. गेले 1 ते 1.5 वर्ष सातत्याने मी ही गोष्ट बोलते आणि वारंवार अनेक वेळा भारतीय जनता पक्ष माझ्यावर नाराज होतो त्याच्यामुळे. पण डेटा तर काही लपवता येत नाही आणि खोटंही बोलत नाही. त्यामुळे डेटाच आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षितता, नागरिक सुरक्षितता हा अतिशय गंभीर विषय झालेला आहे. काल पुण्यामधली घटना, काल रात्री बावदेव घटना जी घटना झाली ती भयानक आहे. म्हणजे बावदेव घाटात आपण सगळे, मी स्वतः आणि म्हणजे आठवड्यातून 2 वेळा तरी रात्री अपरात्री दौऱ्यासाठी आम्ही सगळे त्या रस्त्याने जातो येतो आणि बावदेव घाटामध्ये जर सामूहिक बलात्कार होणार असेल तर मग प्रशासन आणि होम मिनिस्ट्री करते काय? आणि मला हा प्रश्न गृहमंत्र्याला विचारायचा आहे की गृहमंत्री महाराष्ट्रातले करताय काय आणि सगळ्यात जास्त अशा घटना या पुण्यातच कशा घडतात? दुर्दैव आहे मला हे बोलावं लागतंय, पण दुर्दैवाने आज पुण्याचं हे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालं आहे, ज्याला शिक्षण आरोग्य ह्याच्यासाठी एक वेगळी सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याची ओळख होती ते आज क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालेलं आहे. कोण याला जबाबदार? अर्थातच आत्ता आहे ते सरकार. कारण बलात्कार पुण्यामध्ये, त्यानंतर कोयता गँग पुण्यात, ड्रगमध्ये ती ललित पाटील काय केस झाली ती पण पुण्यात, ड्रग्सचे जे व्हिडिओज फिरतात ते पण पुण्यात, हिट अँड रनमध्ये पोर्श गाडीचा माणूस रक्ताचे सॅम्पल्स बदलतो स्वतःचे काय आहे? कारण का लोकांना वाटते, दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली पोलीस यंत्रणा कुणाची आहे या देशामध्ये? ती महाराष्ट्र पोलीस आहे. पण महाराष्ट्र पोलीस त्या वर्दी ज्याचा मान सन्मान आम्ही करतो त्याची चेष्टा या गृहमंत्रालयाने केली आहे. जेव्हा बदलापूरला FIR झाला नाही त्यानंतर एवढं मोठं आंदोलन झालं, त्याच्यानंतरच त्या कुटुंबाला न्याय मिळाला. कोणीतरी त्यांचं ऐकून घेतलं नाही, तर यांनी ऐकून पण घेतलं नसत्या ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारनी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे करत असताना बदलापूरला एन्काउंटर झाला आणि त्याला बदलापूर नावाचे ह्या राज्याचे गृहमंत्री हातात बंदूक घेऊन पोस्टर्स लावतात. ह्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी हा मिर्झापूर TV सिरियल नाहीये, बदलापूर आहे, वास्तव आहे या राज्याचं.